उन्हाळ्याच्या काळोख्या रात्री पूर्वी एक सफेद तारा आपल्या गल्लीबोळातून फिरायचा. सफेद झब्बा, सफेद लेंगा, डोक्याला गांधे टोपी आणि टोपलीत बसलेला लाल कपड्यातून डोकावणारा तो थंडगार रांजण. त्या रांजणात असायची आपल्या रात्रीच्या गप्पांची साथीदार कुल्फी. रुपयापुढे केल्यावर तो हळूच तिला पानावर काढायचा आणि तिच्या त्या गोंडस वाफाळणाऱ्या रूपावर आपण सगळे भाळून जायचो. सुट्टी विशेषमध्ये आज आपण आठवूया लहानपणीचा तो कुल्फीवाला आणि बनवूया मलाई कुल्फी. मलाई कुल्फीसाठी आपण घेतलंय 2.5 कप दूध, 1/2 कप खव्याचं दूध अर्थात कंडेन्स्ड मिल्क, 1/4 कप दुधाची पावडर अर्थात मिल्क पावडर, 1/4 कप फेटलेली साय अर्थात फ्रेश क्रीम आणि 1/2 चमचा वेलची पूड. सर्वप्रथम जाडबुडाच्या भांड्यात दूध तापवायला ठेवा. मग यात दुधाची पावडर, फ्रेश क्रीम आणि कंडेन्स्ड मिल्क मिसळा. दोन मिनिटं हे मिश्रण चांगलं ढवळून घ्या. आता 10 ते 15 मिनिटांसाठी मंद आचेवर हे दूध उकळवून घ्या. दूध आटलं की त्यात वेलची पूड घाला आणि गॅस बंद करा. तापलेलं हे दूध रूम टेम्परेचरमध्ये आता पूर्णपणे गार होऊ द्या. गार झाल्यावरच हे दूध कुल्फीच्या साच्यात घाला आणि किमान 12 तासांसाठी ही कुल्फी फ्रीजमध्ये ठेवून द्या. बारा तासांनंतर कुल्फी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवा आणि 5 मिनिटांनंतरच छान बदामाच्या पानावर घेऊन आस्वाद घ्या या थंडगार मलाई कुल्फीचा.